भाषण करतायत, मी हे करेल मी ते करेल. मला त्यांना एवढंच विचारायचंय की 2014 पर्यंत सत्ता या महाराष्ट्रामध्ये जर कुणी आणली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणलेली आहे, आणि ती कोणामुळे आली असेल तर ती तुमच्या सगळ्यांमुळे तिथं आलेली आहे. जर सत्ताच आली नसती तर तुम्हाला पद मिळालं नसतं, पद मिळालं नसतं तर आतापर्यंत तुम्ही काय केलं असतं? अहो, तुम्हाला पवार साहेबांनी पालकमंत्री बनवलं या जिल्ह्याचं, 4 वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं, अनेक वेळा तुम्हाला मंत्री केलं. जे आज इथं येऊन तुम्ही भाषण करताय मी हे करेल मी ते करेल, खरं तर आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे, एवढी पदं घेऊन सुद्धा या परिसराचा तुम्ही विकास का नाही केला याचं उत्तर इथं असताना जनतेला पहिलं तुम्ही दिलं पाहिजे. आणि हे जे म्हणतायत ना मी माझ्याकडे चाव्या वगैरे आहेत, अहो यांची एक एक फाईल पहिली देवेंद्र फडणवीसांकडे जाते आणि त्यांच्याकडनं ती मुख्यमंत्र्याकडे जाते. अहो यांना कुठलाही स्वतः निर्णय घेता येत नाही, जे कुठले निर्णय घ्यावे लागतात त्यांना 4 वेळा टेबल फिरवावे लागतात आणि इथं येऊन सांगतात मी हे करेल मी ते करेल. अहो हे कधी आपलं कोणाचा विचार करणार नाही, यांना कोणाचं पडलंय तर यांना फक्त स्वतःचं पडलंय. यांचा एक प्रायव्हेट कारखाना आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डाऊन शुगर चालतो, कारखान्याबद्दल मी काय बोलणार नाही. शेवटी कारखाना शेतकऱ्याच्या हितासाठी असतो. माझ्या मतदार संघामध्ये अजून एक त्यांचा कारखाना आहे. अहो हे लोक कसे विचार करतात मी तुम्हा सर्वांना सांगतो. अशोक बापूंचा कारखाना पलीकडच्या तालुक्यामध्ये आहे, इथं भीमा पाटेस कारखाना आहे. जेव्हा डाऊन शुगर आणि अंबालिका वाढवण्याचा विचार ते करत होते तेव्हा अशोक बापूंचा कारखाना अजितदादांनी अडचणीत आणला आणि भीमा पाटेसला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा अजितदादांनीच त्या ठिकाणी केला. त्यामुळे अहो मला तुम्हाला विचारायचंय, ह्यांना जर फक्त स्वतःचं पडलं असेल, स्वतःचे कारखाने चालवण्याचं पडलं असेल आणि इथं जर बाकी शेतकऱ्याचे कारखाने ते सुद्धा कॉपरेटिव्ह कारखाने हे जर अडचणीत आणण्याचा विचार तिथं करत असतील तर यांना स्वार्थासमोर काय पडलंय का हो? ह्यांना फक्त स्वार्थ पडलाय, बाकी काय पडलं नाही. अहो हे काय म्हणतात, 17 वर्षापूर्वीच पवार साहेबांना सोडायला पाहिजे होत. पवार साहेबांना हे काय म्हणायचे, पवार साहेब हे आमचं दैवत आहे. मी तुम्हा सर्वांना विचारतो, आपण कधी आपलं दैवत सोडतो का? आपलं कुलदैवत कधी सोडतो का? पंढरपूरला जाणं आपण कधी थांबवतो का? अहो हे सत्तेसाठी फक्त पवार साहेबांबरोबर राहिले, सत्ता आणि पवार साहेबांना सोडायचा विचार कधीपासून करत होते, 2017 वर्षापूर्वी. आणि मग अशा पद्धतीने ते जर दैवत बदलत असतील, त्याचा विचार बदलत असतील, मग सर्वसामान्य लोकांच्या मदतीला ते कधी येतील हो? त्यामुळे हे जे काय भाषण ते करतायत ते फक्त तात्पुरती भाषण आहेत. अहो तुम्हाला सर्वांना सांगतो, अख्ख्या देशामध्ये वातावरण बदललंय आणि या देशामध्ये भाजपचं सरकार येणार नाही हे 4 जूनला तुम्हा सर्वांना तिथं कळेल. अहो महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला आश्वासित करतो की या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल तर ते फक्त आणि फक्त तुमचं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार तिथे येणार आहे. त्यामुळे हे जे काही प्रश्न प्रलंबित आहे, ते जे म्हणतात मी करेल ते काय करू शकत नाही, जर कुणी करू शकेल तर ते फक्त पवार साहेब आणि सुप्रिया ताई आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेलं आणि उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस साहेब काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली आलेलं महाविकास आघाडी सरकार हे करू शकतं. त्यामुळे ह्याच्या या सगळ्यांच्या भूलथापेला तुम्ही काय बळी पडू नका, हे फक्त स्वतःचा विचार करतात. एका भाषणामध्ये काय बोलले ते अजितदादा, एका भाषणामध्ये बोलले लोकांना, एकदा तुम्ही वडिलांना निवडून दिलं, एकदा मुलाला निवडून दिलं, एकदा बहिणीला निवडून दिलं, मग एकदा कधीतरी सुनेला निवडून द्या असं अजितदादा बोलले होते का नव्हते? मग पवार साहेबांना तुम्ही जर वडील म्हणत होता आणि त्याच वडिलाला तुम्ही जर सोडत असाल तर लोकांना प्रश्न पडलेला आहे, तुम्ही वडिलांचेच झाले नाही तर सामान्य लोकांचा कधी त्या ठिकाणी होणार? अहो मला एक कळत नाही की तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर अनेक आपल्या सर्वांचे प्रश्न प्रलंबित आहे. एक दौंडच्या कुठल्या तरी सभेमध्ये ते म्हणले की उसाचं हे करेल ते करेल. अहो मला एक आपल्या सर्वांना सांगायचंय, या धमक्याला तुम्ही काय कुठेतरी भीक घालू नका. हे काही बोलले तरी मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो,
या तालुक्यामध्ये आणि खास करून पूर्व भागामध्ये एक तरी ऊसाचं टिपरू राहिलं तर त्याच्यासाठी मी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे हे आपल्या सर्वांना तिथं सांगतो. अहो अजून एक गोष्ट आहे, हे म्हणतील उद्या अमितचे. अहो तुम्ही अमितचे म्हणजे काय भविष्यवाणी करता काय? महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तुम्ही कुठं असणार आहे? तिथं फक्त पवार साहेब आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो कोणी पालकमंत्री या पुणे जिल्ह्याचा असेल ते तिथं असतील आणि या परिसराचा विकास त्या ठिकाणी ते करतील. आणि मी तुम्हाला सर्वांना पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो, उद्या जिल्हा परिषद असू द्या, उद्या पंचायत समिती असू द्या, उद्या बँक असू द्या, नाही तर कुठलंही तुमच्या सर्वांचं इलेक्शन असू द्या, तुमच्या सर्वांच्या पाठीमागे पवार साहेब हे भक्कमपणे उभे राहतील आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी असू. आणि मला दादांना सांगायचंय की तुम्ही साहेबांना सोडलं, तुम्ही विचाराला सोडलं, तुम्ही लोकांना सोडलं. का सोडलं हे लोकांना माहिती आहे. तुमच्यावर अडचणी आल्या होत्या, तुमच्या काही कारखान्यांवर कारवाई होणार होत्या नाही तर झाल्या होत्या. तुम्ही तुमचा व्यक्तिगत विचार केला. दादा मला सुद्धा एखादं पद मिळू शकलं असतो मी तुमच्या बरोबर तिकडे गेलो असतो तर. आणि माझ्या कारखान्यांवर ज्या कारवाई झाल्या त्या कदाचित कारवाई झाल्या नसत्या. तुम्हाला मी विचारतो, मी जर सत्तेत गेलो असतो तर माझ्यावर कारवाई झाल्या असत्या का? झाल्या असत्या का? मग कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा आज आम्ही जेव्हा भूमिका घेतो त्या भूमिकेला आपण खरी भूमिका म्हणतो, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि मला दादांना सांगायचंय, हे जे कार्यकर्ते, हे जे पदाधिकारी आहेत इथं असणारे, आमच्यासारखे छोटे मोठे जे काही कार्यकर्ते आज पवार साहेबांबरोबर 20-20 तास जे काम करत आहेत ते फक्त इलेक्शन पुरते करत नाही. आणि आम्ही राजकारणामध्ये तुम्ही जे केलं ते करण्यासाठी आलेलो नाही आणि गोट्या सुद्धा खेळण्यासाठी आलेलो नाही, आम्ही इथं राजकारण करण्यासाठी आलेलो आहे आणि ते सुद्धा दीर्घकालीन राजकारण करण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे इथं असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही आश्वासित करतो की आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर भक्कमपणे या ठिकाणी उभा राहणार आहोत. त्यामुळे अजिबात तुम्ही त्या ठिकाणी कुठेही काळजी करू नये. त्यामुळे पवार साहेबांबरोबर आपण सर्वजण आहात का? आहात का? नक्की. जे कोणी येत आहे ते कोणाच्या विरोधात बोलतंय महाराष्ट्रामध्ये? फक्त पवार साहेबांच्या विरोधात. 2019 या महाराष्ट्रामध्ये जे काही गणित बसलं आणि त्याच्यात महाविकास आघाडी पुढे आली त्याच्या मागे कर्णधार कोण होत? कोण होत? आज पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेस असेल तर एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, 4 जूनला भाजपला कुठेही 200 पुढे जागा मिळणार नाहीत. आणि त्यांना कोणावर अवलंबून राहायला लागणार आहे तर त्यांच्या मित्रपक्षाला अवलंबून राहायला लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये सगळी गणित कोण योग्य पद्धतीने भाजपच्या विरोधात लावू शकतो त्याचं नाव आहे शरदचंद्र पवार साहेब. म्हणून आमचं कुटुंब फोडलं, आमच्यातला एक नेता त्यांनी पळून नेला आणि दुर्दैव असं त्याच नेत्याला या बारामती लोकसभा मतदारसंघातून तिथं त्यांच्या कुटुंबातल्या एक व्यक्तीला उभं केलं. भाजपला असं वाटत होतं की पवार साहेब फक्त या मतदारसंघामध्ये अडकून पडतील, पण तसं झालं का? 54 सभा घेतल्या, 54 सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्या सभा घेतल्यानंतर या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो महाविकास आघाडीचे कमीत कमी 35 खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार म्हणजे येणार. त्यामुळे हा जो तमाशा बीजेपीने केला, कुटुंब फोडणं, पार्टी फोडलं, त्याचं एकच कारण होतं की पवार साहेबांना टार्गेट करायचं आणि पवार साहेबांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अडकून ठेवायचं. कारण का भाजपच्या गणिताचा बिघाड जर कोणी करू शकतं ते फक्त साहेब आहेत, हे त्या ठिकाणी मोदी साहेबांना सुद्धा माहीत होतं, शाह साहेबांना सुद्धा माहीत होतं आणि बीजेपीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी माहीत होतं. त्यामुळे म्हणून मी तुम्हा सर्वांना विचारतो, ही जी भाजपची रणनीती आहे कुटुंब फोडण्याची, पार्टी फोडण्याची, द्वेष पसरवण्याची, त्याला या लोकसभेतून उत्तर आपण द्यायचं का नाही द्यायचं? नक्की का? तुम्ही तयार आहात का लढायला? एकदा हात वर करून तुम्ही पवार साहेबांना आश्वासित करा, साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत, साहेब हे सर्व निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत, स्वाभिमानी आहेत. फक्त एवढेच नाही तर या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व स्वाभिमानी लोक
ही तुमच्या सर्वांबरोबर आहेत। अहो भाजपला असं वाटलं, भाजपला असं वाटलं की पवार कुटुंबाला फोडलं की विषय संपला। अहो मला भाजपला सांगायचंय, तुम्ही पवार साहेबांना ओळखलंच नाही। पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राहणारी ही स्वाभिमानी जनता हे पवार साहेबांचं तिथं कुटुंब आहे। अहो पवार साहेबांवर रोज तिथं टार्गेट केलं जातं, रोज घरचे लोक टार्गेट करायला लागलेत, बाहेरचे लोक टार्गेट करतात। पण आज हे पवार साहेब 84 वयाचे असताना सुद्धा, तरुण असताना सुद्धा का या महाराष्ट्रात स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्रात धर्मासाठी का लढू शकतात माहिती आहे? त्याचं मुख्य कारण असं, नेते नाही राहिले तरी तुम्ही पवार साहेबांबरोबर राहिला, तुम्ही पवार साहेबांची ताकद आहे। त्यामुळे हीच ताकद 7 तारखेपर्यंत तुम्ही ठेवावी, 7 तारखेपर्यंतची काळजी तुम्ही सर्वांनी घ्यावी। आणि 7 तारखेनंतर या परिसराचा विकास असेल, तुमच्या ज्या कुठल्या अडचणी असतील त्या सर्व सोडण्याची जबाबदारी ही पवार साहेबांची, ताईंची आणि आमच्या सगळ्यांची, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो। तुम्ही मला सांगा, ज्या व्यक्तीनी वडिलांना सोडलं, विचारायला सोडलं, त्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवणार का? जो व्यक्ती फक्त स्वार्थाचा विचार करतो त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार का? आणि मग एक आपल्यासारखे प्रामाणिक लोक एका विचारासाठी जर लढत असो तर आपण आपल्या विश्वास ठेवा, नाही तर नेत्यांचं काही खरं नसतं। अहो काय काय नेते काय करतात तुम्ही बघा, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा एकमेकाच्या विरोधात काय नाही ते बोलले। आणि या मतदारसंघामध्ये स्टार प्रचारक म्हणून बीजेपीकडनं कोण येत आहे, कोण येत आहे? तेच जे अजितदादांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलत होते। मी अजितदादांना इथं बोलतो, मी अजितदादांना इथून आव्हान करतो, दादा तुमच्या जर धाडस असेल तर तुमच्या प्रचारासाठी भाजपचे एका माजी खासदाराला बोलवा, काय नाव त्यांचं, किरीट सोमय्याला तुमच्या प्रचारासाठी या 12 लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही बोलून दाखवा। अहो हे नेते आधी भांडतात आणि एकत्रित मांडीला मांडी लावून तिथं बसतात। पवार साहेबांनी गेल्या 60 वर्षामध्ये विचारांनी तुम्हाला सोडलंय का, सोडलंय का? मग एक प्रामाणिक नेता अख्ख्या दिल्लीला जर गुडघ्यावर आणत असेल तर त्याच्याबरोबर राहण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे का नाही? अहो दिल्लीवाल्यांना वाटलं की मराठी माणसाला गुडघ्यावर आणणं सोपं आहे, पण मला दिल्लीवाल्यांना सांगायचंय, स्वार्थी लोक कदाचित तुमच्या समोर तिथं गुडघ्यावर येतील, पण स्वाभिमानी मराठी माणूस कधीही तुमच्या समोर गुडघ्यावर येणार नाही। आणि त्यातल्या त्यात आमचा हा वस्ताद हा तुम्हाला तुम्हाला झुकवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो। त्यामुळे आपण सर्वजण या बाबतीतली काळजी घ्या, 7 तारीख ही महत्वाची आहे। लोका लोकांमध्ये जावा, तुतारी वाजवणारा माणूस हे जे आपलं चिन्ह आहे ते घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवायचे। आणि उद्या कदाचित इथंच ती सभा होणार आहे ज्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे नेते इथं येणार आहेत। त्यामुळे ते नेते इथे येऊन काय बोलतील काय माहीत, पण तुम्हा सर्वांना धमकी देतील, मी हे करेल, मी ते करेल, मी पाणी सोडणार नाही, मी हे नाही ते नाही। अहो काय नाही, ह्या फक्त धमक्या आहेत। पाण्यावर तुमचा अधिकार आहे, लाईटवर तुमचा अधिकार आहे, इथं असणारे जमिनीवर तुमचा अधिकार आहे, इथं असणारे जगण्यावर तुमचा अधिकार आहे। त्यामुळे हे नेते इथं काही बोलले तर मी तुम्हा सर्वांना सांगतो, येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचे सरकार ही येणार आहे, आणि तेव्हा या परिसराचा विकास बघू, आणि तो विकास बघूच। पण जे नेते आज पवार साहेबांच्या विरोधात आहेत त्यांचं सुद्धा काय करायचं ते नंतर त्या ठिकाणी बघू। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराज, रामकृष्ण हरे। एवढा आवाज नाही चालणार, दिल्लीपर्यंत आवाज गेला पाहिजे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे। धन्यवाद, धन्यवाद दादा। यानंतर धन्यवाद दादा, यानंतर पुण्यश्लोक आहिलेदेवी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे निंबाळकर हे मनोगत व्यक्त करतात। त्यापूर्वी राजे होळकर हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत, त्यांचा एक छोटासा सन्मान दिग्विजयजी जेधे, दिग्विजयजी जेधे, त्याचप्रमाणे सचिनजी काळभोर, रामबाबांना टोले यांच्या वतीने या ठिकाणी होतोय।
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दोन शहर व तालुक्याच्या वतीने सुप्रियाताईंना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. यानंतर मार्गदर्शक भूषण शिवराजे होळकर. एकदा जोरदार घोषणा होऊन जाऊ द्या. येळकोट 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 भारत माता की, भारत माता की. आता या घोषणा कोण देतो? भारत माता की जय, भारत माता की जय म्हणायचं आणि भारत मातेकडं आणि त्याच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करायचं हे राजकारण ज्या भाजपनं चालवलंय त्याला कुठेतरी आज गाडायसाठी आपण सगळेजण इथे एकत्र आलोय. आणि ही देशावर ज्या ज्या वेळेला अन्याय होतो त्या त्या वेळेला ही जबाबदारी नेहमीच महाराष्ट्राने उचलली आहे. कारण महाराष्ट्राची जी माती आहे ती वारकऱ्यांची माती आहे. आपल्याला इथं आपल्या पूर्वजांनी सेवाभाव शिकवला, सर्वांना सोबत घेऊन जायचं शिकवलं. पण ज्या ज्या वेळेला देशावर आणि महाराष्ट्रावर अन्याय झाला त्यावेळेला आपल्याला हातात तलवार घेऊन धारकरी व्हायला सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीनं शिकवलंय. आणि आता आज कुठेतरी तशीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालीय. आणि म्हणूनच आपल्याला या आपल्या योद्ध्याबरोबर तेवढ्याच ताकदीनं या लढाईमध्ये उतरायचं आहे. कारण ही लोकसभेची निवडणूक नसून लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मी नेहमी एक उदाहरण देत असतो, ते आत्ता अत्यंत मोलाचं आहे. आत्ताच मला कान्होजीराव जेधेंची मूर्ती इथं त्यांच्या वंशजांच्याकडून देण्यात आली. त्या व्यक्तीचं विशेष महत्व आहे. हिंदवी स्वराज्यावर जेव्हा अफजल खान चालून आला होता त्यावेळेला अनेक लोक त्या अफजल खानाला जाऊन सामील झाले, अनेकांनी त्याचं मांडलिकत्व स्वीकारलं. त्यावेळेला कान्होजी जेधे शिवाजी महाराजांच्याकडे आले. शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही गेला नाहीत का तिकडं, तुमचंही वतन आहे, तुमचंही वतनावर पाणी फिरल. त्यावेळेला कान्होजीराव जेधेंनी शिवाजी महाराजांच्या पायावर पाणी सोडलं आणि सांगितलं की वतन गेलं खड्ड्यात, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमची निष्ठा तुमच्याशी आणि या स्वराज्याशी. तशीच वेळ आज या महाराष्ट्रावर आलीये. मोठमोठी लोक सगळी गायब होत आहेत, पळून जात आहेत, पण आज ही खंबीरपणे जो या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबरोबर उभारलाय तो तुमच्यासारखा जो सर्वसामान्य वर्ग आहे, कार्यकर्ता आहे, हीच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे. मोदीजींनी 2014 मध्ये ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळेला आपल्याला एक आश्वासन दिलं, अच्छे दिन आएंगे, 15-15 लाख रुपये, 2 कोटी तरुणांना रोजगार, शिक्षणाच्या संधी, नोकरीमध्ये संधी, शेतीमालाला भाव. काय परिस्थिती आहे आज? आज हेच मोदीजी 10 वर्षानंतर म्हणतायत की आम्ही 80 कोटी कुटुंबांना राशन पुरवतोय आणि येत्या 10 वर्षात सुद्धा आम्ही ते पुरवत राहू. मला सांगा माझ्या स्वाभिमानी तरुण बांधवांनो, तुम्हाला फुकटचं राशन पाहिजे लाय का स्वाभिमानाची नोकरी पाहिजे लाय? मग काय या लोकांच्यावर आपण विश्वास ठेवायचा? आज हजारोंच्या संख्येने शेतकरी तिथं दिल्लीच्या सीमेवर आहे, त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांच्यावर गोळीबार केला जातो. आणि दुसरीकडे आपल्याला सांगतात की तुम्हाला आम्ही 6,000 रुपये देऊ. ज्या देशामध्ये जय जवान आणि जय किसानचा नारा दिला गेला होता त्या देशामध्ये आज शेतकऱ्यांची आणि जवानांची अशी परिस्थिती आहे. अग्निवीर योजना असेल, अनेक योजना आहेत, इथं भरपूर काही त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे. परवाच मी एक व्हिडिओ उत्तरेतला पाहिला, आरोग्याच्यासाठी यांनी आयुष्यमान योजना काढली. बरेच मंडळी सांगतात ते कार्ड जे दिलंय दिखावा करायसाठी कुठल्याच दवाखान्यात ते कार्ड घेतलं जात नाही. मग कशाला करायचे असल्या बोगस योजना? लोकांना दाखवण्यासाठी. आणि ज्या वेळेला या सगळ्या योजना केलेल्या पोकळ घोषणा या वाऱ्यावर उडून जातात त्यावेळेला मग यांना लोकांची दिशाभूल करण्यासाठी जर काय आठवत असेल तर तो आठवतो धर्म. आम्हाला अभिमान आहे राम मंदिर बांधलं गेलं, पण ते राम मंदिर या एकट्या मोदींनी बांधलं का हो? आपल्या सर्वांच्या खिशातून देणगी गोळा करून हे राम मंदिर बांधलेलं आहे. बरं, या राम मंदिर चळवळीसाठी ज्यांचं योगदान होतं त्यांना काय केलं? एकटा हिरो होऊन तिथं ते फिरत होते. आपण हेच 2005 अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन बघा, त्यावेळेचे विरोधी पक्षनेते लाडकृष्ण अडवाणी असतील,
त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंग असतील आणि त्यावेळेचे जे राष्ट्रपती अब्दुल कलाम होते, या सगळ्यांना सोबत घेऊन त्यावेळेचा सोहळा झाला. ही आपल्या भारताच्या लोकशाहीची ओळख आहे. आणि इथं